नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पालक बंधु भगिनींनो, मागील वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूपच कसोटीचे राहिले आहे। शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील नामवंत व तज्ञांचा व काही संस्थांसोबत विचार विनिमय करून 15 जून पासून आपण ऑनलाईन शिक्षण सुरू केले। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर पोहोच केली। शिक्षण ऑनलाइन व परीक्षा ऑफलाइन का हा प्रश्न अनेक विद्यार्थी व पालकांकडून वारंवार विचारण्यात येत आहे। इयत्ता 10वी व 12वी परीक्षेनंतर विद्यार्थी विविध शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात। मग इयत्ता 10वी नंतरचे विविध कोर्स असतील किंवा इयत्ता 12वी नंतरचे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश असो, असे अनेक प्रवेश केवळ इयत्ता 10वी व 12वी मधील मिळणाऱ्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतात। राज्यातील भौगोलिक विविधता लक्षात घेता व तेथील इंटरनेट सुविधांची मर्यादा लक्षात घेता ऑनलाईन परीक्षेमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। या सर्व बाबींचा विचार करून शासनाने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे। संपूर्ण राज्यामध्ये ही परीक्षा एकाच वेळी घेणे आवश्यक असल्याने परीक्षा एप्रिल मे मध्ये घेणे सर्व दृष्टीने योग्य राहील, कारण मे जून मध्ये विदर्भ व मराठवाडा येथे अति तापमान तर कोकणात जून ऑगस्ट मध्ये होणारा मुसळधार पाऊस यामुळे अशा परिस्थितीत परीक्षांचे आयोजन करणे योग्य होणार नाही। देशभरातील सर्वच महत्त्वाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येत आहेत। पालक व विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल असणारी चिंता दूर करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। चला आपण सगळे मिळून आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी सुरक्षित, तणावमुक्त व आरोग्यदायी वातावरणामध्ये परीक्षाचं आयोजन करू। मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते।